कर्नाटकात घालवा, जत तालुक्यातील नागरिकांची मागणी। तालुक्यात रस्ते नाहीत, पाणी नाही, मूलभूत सुविधा नाही, प्रशासन दखल घेत नाही, नागरिक त्रस्त आहेत, आम्हाला न्याय मिळत नाही। एकतर आम्हाला न्याय द्या, अन्यथा कर्नाटक राज्यात घालवा, अशी संतप्त मागणी जत तालुक्यातील नागरिकांनी केली आहे। प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने विविध मागण्यांसाठी जत प्रांत कार्यालयाच्या समोर लाक्षणिक उपोषण केले। या प्रसंगी नागरिकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या। यावेळी आपल्या विविध मागण्यांसाठी सातत्याने तहसील कार्यालयात हेलपाटे मारणाऱ्या वयोवृद्धाने वज्रदारीशी बोलताना डोळ्यात पाणी आणून आपली व्यथा मांडली। यावेळी आम्हाला न्याय द्या, अन्यथा कर्नाटकात घालवा, अशी मागणी केली। मोहन माने, गाव दरीकुंड, आज 2 वर्ष झाली त्या रस्त्याबद्दलचं मी अर्ज दिला, तर त्याची चौकशी हिने केली नाही। ती त्यातनं एका शेतकऱ्यानं चालू रस्त्यावर दगडं टाकले आणि नकाशातला रस्ता आहे, ते काय कुणाला भीक मागून बी नाही। तर हे ग्रामपंचायतीनं रस्ता केलेला असताना ह्या लोकांनी बाकीच्या एका शेतकऱ्यानं दगडे टाकले। आज शेतात मला वाहन जाऊ दिलं नाही, खत मळ्यात घरातच पडला शेतात ह्या तुकुंड्यावर, आणि आता सध्या माझं पीक रानात पडले, मक्काचं पीक, कडबा, कणी सगळं शेतात पडले। सध्या काल पावसानं भिजले साहेब, तुम्हाला काय सांगायचं, आमच्या डोळ्याला धागायचं, त्या मारामारी करायची माणसं नाही, मारामारी केलं काय केलं घेत आणून टाकते, त्यांनी पैसे काढून घेते दोघाकडले, म्हणून आम्ही भिवून त्या नाराला लागत नाही। आम्ही शेतकरी माणसं आहे, गरीब माणसं आहे, अशी अवस्था थांबते। केस केल्यानंतर तिथं काय सांगतात तुम्हाला, तारीख पडली ते साहेबकडे गेलो, असा दगडी टाकलेस म्हणताना आमचे कर्मचारी लावून देऊ तो बघू म्हटले, त्याचे तहसीलदाराकडे जाऊ, तहसीलदाराकडे गेल्यावर सर्कलकडे म्हटले, सर्कलकडे गेले, येळातनं 5-5 वेळे त्यांच्या बंगल्याकडे फिरायला लागते, काय माझे झाले 4 अपेक्षा। 2 वर्ष झाले, 2 वर्ष काय दाट घेत नाही, तुम्हाला सांगायचं आम्हाला दुःख येते, बसलेच झाले काय लोक आहे। आता 7 तारीख दिली आहेत, वेळच काढायचं आणि ते हे उमदी वापरमधी माझ्या पिर्ताबाई मलकारी टाकले, नारायण जी नारायण मलकारी भिवा टाकले, मलकारी भिवा टाकले, 78 साली जमीन घेतली आणि 2002 नारायण माहीत झाला, मर्डर केला आहे, आणि 2002 गाव पातळणीनं सर्कल तलाट्याने जाऊन सजाबाई नारायण टकले, अनिल नारायण टकले, शिवाजी नारायण टकलेने डबल वारसा डबल फेरफारा केला, झाकून ठेवला। 8 वर्ष मी अशी हिंटते सांगलीला, 4 अर्ज दिलं, 7-8 अर्ज दिलं, तहसीलदार ऑफिसला दिलं, तहसीलदार जगचं म्हणतात संकला जा, संकचा तहसीलदार म्हणतो सर्कलकडे जा, सर्कल म्हणतो तलाट्याकडे जा, मी अशी 8 वर्ष झालं हिंटत्या, माझी न्याय घेतली नाही, माझी न्याय दिली नाही। रात्र 12 वाजता ट्रॅक्टर येतं, यशभर गडी येतं, मागं तुकुराड घेऊन तोडायला लागते, ते झाडा झुडपाखाली आम्ही लपतो, खलास करायची म्हणते ते हिला उचलून घेऊन कुठतरी जा, मर्डर करायची तळ टाकायची म्हणते ते दखलच घेणार, उमदी पोलीस स्टेशन म्हणते परिणसाहेबाकडे जा, तहसीलदाराकडे जा, मी काय करू म्हणतो, तहसीलदार म्हणतो परिणसाहेबाकडे जा, परिणसाहेब म्हणतो तुला काम नाही की त्याचं मला काम आहे बाहेर हो, असं म्हणून मी 8 वर्ष झाले त्या माझी न्याय मिळे ना, माझी दखल कोण घेणार, ते जमीन पडाक आहे, नवरा आंधळा आहे, लेकरं बारके येते, ते असं समजे गाव पातळणीनं समजे लोकांनी सर्कल तलाट्या, मोऱ्या सर्कल, दादा पाटील, बणकर तलाट्या ह्या लोकांनी असं करून झाकून ठेवले, न्याय देणार ते मला, कागद दे कोण देणार ते, रेकडाला बोशीकर वाघमोडी मॅडम हे लोकांनी असं समजून वाटोळ करून कागद देणार ती माहिती, जे संग तहसीलदारला सकाळी काय म्हणतो तू कागद आणजा, मी माझं मोकळं ऑफिस आहे, मी काय करू, जतला समजी आहे तिथं तू जत कोण आणचं, तिथं आल्यावर देणार ते पळतेच देणार, काय म्हणतात कागद मागितलं नाही, संकला येते जा म्हणते, आणि संकला गेल्यावर संकला म्हणते तिथं मोकळं ऑफिस आहे, 4 वाज झालं जाऊन संकला जाऊन बसली, संकला दिनाती जगचा तहसीलदार म्हणते संकला जा, संघचा तहसीलदार म्हणते जतला जा, आणि कलिकटर साहेब म्हणतोय न्याय मिळवून समजी जाऊन बसा द्या म्हणतोय, परिणसाहेबाकडे जा, परिणसाहेब म्हणतोय मला काम आहे। कुठले कागद मागे गेला होता तुम्ही त्यांना, हेच की फेरफार ते डबल वारसा केलेले ते कागद मागितल्या दिना ती मला नकला दिना ती आमच्याजवळ नाही ती म्हणते असे केले। 23 मे 2022 आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण प्रहार जनशक्ती पक्षामार्फत आम्ही जत तालुक्यातील सर्व नागरिक शेतकऱ्यांनी ठेवलेलं आहे। आज हे उपोषण ठेवण्यापाठीमागं आमचा येथील नागरिकांचा शेतकऱ्यांचा दिव्यांग बांधवांचा जो विषय आहे किंवा हेतू आहे, तर ह्याच्यामध्ये जत तालुका हा कायम महाराष्ट्रापासून दुष्काळग्रस्त तालुका म्हणून
कायम प्रचलित आहे। तर ह्या तालुक्यामध्ये एकीकडे शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पाण्याचा जो विषय होता, तर पाण्याचा विषय कुठल्याही स्वरूपात योग्य स्वरूपात मार्गी लागलेला नाही। निवळ म्हैसाळ योजनेचं काम झाले, म्हैसाळ विस्तारित योजना म्हणून नाव दिलं गेलं, परंतु त्या पाईपामार्फत पाणीसुद्धा सोडले गेलेलं नाही। आज 3-4 महिने झालं कुठल्याही गावाला पाणी नाही। दुसरीकडं महावितरण कंपनीकडून सक्ती करून वीज कनेक्शन तोडली जातात आणि ट्रान्सफॉर्म जे आहेत ते नादुरुस्त ट्रान्सफॉर्म आहेत, त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या मोटरीही सारख्या वारंवार जळायला लागलेल्या आहेत आणि ह्यासाठी महावितरण कंपनी पूर्ण जबाबदार आहे। तिसरी गोष्ट, आमच्या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद माध्यमिक ज्या शाळा आहेत, तर ह्या शाळेच्या शाळेमध्ये शिक्षकांची जी भरती किंवा पदोन्नती जे शासनामार्फत आहे, तर ही पदोन्नती जवळजवळ 217 शिक्षक ह्या तालुक्याला भरायला पाहिजे होते, ते महाराष्ट्र शासनाने भरलेले नाहीत। आणि ह्याच्या पाठीमागं दुसरी गोष्ट की ह्या तालुक्यामध्ये वारंवार शेतकऱ्यांना पर्यावरणासाठी सामना करावा लागतो आहे, अवकाळी पाऊस होते, गारपीट होते, तर ह्यासाठी सुद्धा आमच्या शेतकऱ्यांनी काही कंपन्याकडे विमा भरले होते 2015 पासून। तर डाळिंब विमा असू द्या किंवा द्राक्ष विमा असू द्या किंवा पीक विमा असू द्या, तर त्यांचे पैसेसुद्धा मिळालेले नाहीत कोणालासुद्धा। तर ह्या तालुक्यामध्ये प्रशासनामार्फत शासनामार्फत ज्या विमा उतरवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, तर एकंदर ह्या बोगस कंपन्या महाराष्ट्र शासन आणि प्रशासन पुढं करून त्या कंपन्यांना विमा भरून घेतला जातो आणि परत त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे नुकसान भरपाई दिली जात नाही। तिसरी गोष्ट, राष्ट्रीयकृत बँकेमध्ये एखादा शेतकरी कर्ज मागा गेला तर त्याला कर्ज वेळेवर भेटत नाही, त्याला अनेक कागदपत्रांचा संचय करावा लागतो आणि राष्ट्रीयकृत बँकेमध्ये गेल्यानंतर उत्तर प्रदेश किंवा ह्याच्याकडले बाहेरील लोक आहेत आणि ते हिंदी बोलल्यानंतर ह्या लोकांना तालुक्यातील लोकांना काय सुद्धा समजत नाही, कारण इथले जे भाषा आहे ते पूर्ण कन्नड भाषा आहे आणि नाममात्र ठराविक जे गावं आहेत ते इथं मराठी बोललं जातं। तर एकंदर आम्ही या महाराष्ट्र नमस्कार, मी बंडू बैठनवळे, दिव्यांग प्रार संघटना जत तालुका उपाध्यक्ष। गेले 2014 ते 2018 पर्यंत दिव्यांगाचा ग्राम पंचायतीने निधी अजून वाटप केलेला नाही जत तालुका, जर शहराने पण वाटप केलेलं नाही नगरपालिकेने, तरी हा दिव्यांग निधी तातडीने 5% वाटप करावा हीच आमची मागणी आणि दिव्यांगांना अंत्योदय रेशन कार्ड मिळावे। जत तालुक्यात जेवढे दिव्यांगांना त्रास होतोय ते ताबडतोब ती दिव्यांगांना अंत्योदय रेशन कार्ड मिळावं आणि दिव्यांगांना जे ग्रामपंचायत गाळे उद्योगधंद्यासाठी दिले ते गाळे मिळावे 5% निधीमधून आणि दिव्यांगांना जे फॅसिलिटी सुविधा आहेत ती मिळावीत आणि दिव्यांगाचे जे पेन्शने वेळेवर होत नाही ज्या त्या तारखेला पेन्शन व्हावी हीच आमच्या दिव्यांगाकडून मागणी आहे। जय जय महाराष्ट्र।